हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. हॅशटॅग स्टार किड्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण मायलेकीला भेटतोय. त्यांचा बॉन्ड या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं जाणून घेऊच्या. पण तुम्ही सुद्धा खऱ्या खऱ्या मायलेकीला भेटू शकता 19 एप्रिलला थिएटर्समध्ये, कारण त्यांचा चित्रपट येतोय मायलेक. याच्यातली जी लेक आहे तिचा हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे माझ्याबरोबर. सनाया लॉन्च होती इंडस्ट्रीमध्ये आणि तिच्या आईला आपण सगळेच जण ओळखतो, अभिनेत्री सोनाली खरे. हॅलो, हाय. हॅलो हॅलो हॅलो, मीट माय लेक. हाय सनाया, हॅलो आणि वेलकम इंडस्ट्रीमध्ये. ओके, भेटली आधी. हा, म्हणून मला लगेच कळलं की आल्या लगेच सनाया वेलकम. नमस्कार. म्हणाले आपल्या प्रेक्षकांना की तुमच्या दोघींची कॉमन आवड आहे बेकिंग करणं. सो आज तुम्ही मला केक बनवून खायला घालणार आहात, राईट? घालणार आहे, बघूया आता कसा होतोय तो. सनाया, बट आय थिंक सनाया खूप छान बनवते, खूप चांगलं बेक करते. मी कपकेक्स बनवते, कुकीज बनवते, सगळं बनवते. पण आईला तर योगा पण आवडतो. तुला आवडतो योगा? जिम पर्सन. ओ, मी योगा पण करते. मी योगामध्ये किती एक्झाम्स दिलेत, पण दिलेत थिअरी प्रॅक्टिकल सगळे. योगाच्या एक्झाम दिल्या योगा इन्स्टिट्यूटच्या. आणि योगा आवडतो तिला. पण आता काय ना, आजकालची पोरं जरा वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेस टाइप युज करतात. सो तिला आता ते जिमिंगचं जरा वेट चालू, पिलाटेस वगैरे. एज लॉंग एज काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करते इज गुड. पण आज ना मला जाणून घ्यायचं आहे की ही स्टार किड नेमकं काय करते आणि या स्टार किडला नेमकं काय काय येतं. तुमचा चित्रपट येतोय माय लेक 19 तारखेला, त्यात तो प्रेक्षक बघतील, त्याच्यात काय हे आम्हाला कळेल. पण आम्हाला असं कळलं आहे की त्या चित्रपटामध्ये तू शेफ आहेस म्हणे. हो, मी शेफ आहे. आणि मी, माझं असं स्वप्न आहे त्या फिल्ममध्ये की लंडनमध्ये जाऊन मला, म्हणजे मी ॲक्च्युली लंडनमधली शेफ आहे, पण मला तिथे स्वतःचं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट काढायचं. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की लंडनमध्ये काय किंवा भारताबाहेर इंडियन फूड म्हटलं की आपण नेहमी चिकन टिक्का लोट डोक्यात येतो आपल्या, किंवा बटर चिकन येतं आणि अशाच गोष्टी नॉर्थ इंडियन टाईपच्या कळतात. पण इंडियन फूड म्हणजे फक्त तेच नाही ना, आपल्याकडे किती व्हरायटीज आहेत. आणि मग मला ते महाराष्ट्रीयन तिथे रिप्रेझेंट, महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचे आणि म्हणून ते रेस्टॉरंट काढायचे. सो मग त्याच्यासाठी मी जरा थोडस ट्रेनिंग घेतलं. पण आई जरी चित्रपटामध्ये शेफ असली तरी आज बनवणार तू आहेस. करेक्ट. सो चला सुरू करा, कामाला लागा. हे काय काय केलंय सांग जरा. सो ड्राय इंग्रेडिएंट्स मिक्स केले आहेत. आता आम्ही ह्याच्यात मिक्स करणार वेट इंग्रेडिएंट्स. ह्याच्यात काय काय आहे? मैदा आहे, कोको पावडर आहे, बेकिंग पावडर आहे. अशी सगळी माप टाकलेत त्याच्यात. सांडू नकोस. घरामध्ये कोणाची चालते ग सनाया? ती फक्त मला एक्सप्रेशन देते. उत्तर तू ओळख. ती फक्त मला एक्सप्रेशन देते की तू ओळख आता कोणाची. घरात घरात फक्त एकच होम मिनिस्टर. मी आता बघितलं ते इनपुट. हा, कशी पॉस्चर नीट ठेव, डोंट सिट लाइक दॅट, अशी का बोल. आई बिंग आई ना, बाई मधली आई काढता येत नाही. अच्छा, हे काय सांग आता. व्हेजिटेबल ऑइल. व्हेजिटेबल ऑइल टाकते त्याच्यामध्ये. किती टाकलंय आपण? 80 ml. हे टाकलंय. आणि मग 200 ml वॉटर. पाणी टाकते ती 200 ml. हे ही कधी शिकली आहे ताई सगळं? तिला ना, म्हणजे सी, मला पण बेकिंगची खूप आवड होती. तर मी बनवायचे असं काय, कारण तिला पण खूप खायला आवडायचं, इव्हन माझ्या नवऱ्याला पण. सो मग मी हळूहळू बनवायला सुरुवात केली. आणि मग ती लहानपणी आपण कसं, आपण पण आपल्या आईला वगैरे जेवण करताना बघितलंय. आणि मग आपल्या वेळेस आपण फार अगदी पोहे बिहेणे असं, आताच्या मुलांना बेक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. सो ते मी करत होते. आणि मग ते बघून बघून तिला पण ती यायची मध्ये मध्ये, यु नो, काही मी आता मी चॉकलेट चिप टाकू का, मी हे टाकू का, ते टाकू का, असं करत करत तिने मग, यु नो, ते पण ती पण शिकली. आणि मग नंतर माझ्या मदतीशिवायच तिने सुद्धा स्वतः पुढाकार घेऊन बनवायला लागली ती. आणि मग आता ती इतके सुंदर कपकेक्स बनवते, ब्राउनीज. इनफॅक्ट कोविडच्या वेळेस आम्ही आमचं एक छोटस ब्रँड पण सुरू केलेलं होता, ज्याच्यात आम्ही कुकीज, ब्राउनीज, तिरामिसू असं बनवून आम्ही विकायचो. सो यु नो, तिला पण असं छान वाटायचं की माझा पण काहीतरी बिझनेस आहे. तिरामिसू सगळ्यात जास्त मार्केटिंग अमृता मावशीने केलंय. मी सतत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बघितलंय तिरामिसू. येस येस, ऍब्सोल्युटली. तर त्यामुळे तशी मग तिला ती आवड लागली. आणि आता ती बऱ्याच वेळेला तर मी कंटाळा करते बनवायचं, पण मी तिला सांगते जा ना जाऊन बनव ना. वन्स इन अ वीक तर त्यांचं चालू असतं, काहीतरी केक बनव, काहीतरी ब्राउनी बनव ना. माझं अच्छा, मी करू काय मिक्स?
बेकिंग आजी एन ऑल ते त्यांनी मला मोदक करंजी ते सगळं पण शिकवलं. हे पण तुला येतं? हो म्हणजे तू बनवते म्हणजे काय करते जाते थोडस असं असं काहीतरी करते आणि अर्ध्या गोष्टी तर पोटात जातात. बनवते किती ते आजी आल्यावर विचारू. आजी सांगते वाट्या पण येतात. वाट्या म्हणजे काय आणि भगरे आपण जे मोदकांचं पीठ उरलेलं असतं त्या पिठामध्ये हळद वगैरे घालून आपण ते तसं ती चटपटी तिखट मीठ तसं वाल्या वाट्या ते करते. पण या म्हणजे आजीमुळे तिला ते मिळालेलं आहे करायला करंजा बिरंजा आणि सगळं मध्ये जाऊन हात घालायचे. माझी म्हणणं जागा आधी हात धुवून ये स्वच्छ हात घेऊन ये हात धुवून ये असं. ओके सो आय थिंक ह्या गुठळ्या आपण मोठं पर्यंत हा तू भांड्याला आणि असं फुल मास्टर मास्टर शेफ बनून जज पण करणार आहे दो मला येत नसलं तर. सांडू नकोस. पण ही आई तुला अशी नेहमी मदत करत असते का सनाया जशी आज करते का दरवेळी? आय मीन सुरू मध्ये खूप करायची पण आता बिकॉज यु नो मला पण एकटं करायला आवडतं. तिचा दोष नाही तो वयाचा दोष आहे. जा ना तू नको. मी सांगायला काही सुरुवात केली की मी करेन ना तू जा ना जस्ट गो असं तिचं असतं. दे मी करू किंचित ठेवते कच्चं तुला आवडतं खायला? कायम किचन मध्ये येऊन ती कच्ची खाते. कणी कणिकांचं पीठ कच्चं खाते. हे सगळं असं तिला हे कच्चं खायला आवडतं फुल. हे बेस्ट असतं. दिसतोय तर छान तो दिसतोय. हा म्हणजे सनाया लुक तर खूप चांगला दिसतोय. सनाया छान लागेल ना? ती म्हणेल एकतर इंटरव्ह्यूत करायला लावते त्यात विचारतेस छान लागेल ना. प्रेशर आलंय तिला. हे बेकिंग होईपर्यंत आपण जरा गप्पा मारूयात. मला तुझे खूप सिक्रेट सनायाकडनं जाणून घ्यायचे. डेंजरस. हे किती वेळ साधारण बेक करणार आहे आपण? 15 ते 20 मिनिट्स. तोपर्यंत आपण गप्पा मारूयात मग. आणि मला फार एक्साइटमेंट आहे हा केक खायची. मलाही एक्साइटमेंट. केक युजली चांगला करते पण आता जरा तुम्ही सगळे जण आले आणि ऑल्सो आपल्या शोचं नाव आहे स्टार किड. हा स्टार किड. सो आता मला स्टार किडचा परफॉर्मन्स बघायचा आहे. तिचाच बघा आता परफॉर्मन्स. आता ती तुझ्यावर ढकलती आहे. हिला जे विचारायचं ते विचार. दिसतंय ना मॅन ऑफ द हाऊस वुमन ऑफ द हाऊस. चला जाऊया गप्पा मारायला. ओके सो केक बेक होतोय आपला तोपर्यंत जरा गप्पा मारूयात. आजवर मी हिला असं अनऑफिशियल भेटली आहे. सनाया सनाया माहिती तुझी लेक आहे किंवा नेल्सची आवड एकत्र असल्यामुळे आमचं जमलं. पण आज जरा आपल्या प्रेक्षकांना ऑफिशियल ओळख करून दे सनायाची. सनाया जसं म्हणतात ना की आमच्या घरातलं एकमेव असं प्यादं आहे ज्याला ज्याने कितीही खून केले तरी सगळे माफ आहे. जे प्रत्येक फॅमिलीमध्ये असतं तसं थोडीशी लाडवलेली आहे थोडी पण तितकीच आय थिंक डॅडीच्या धाकाखाली आहे. कारण डॅडीचा शब्द म्हणजे तिला बोल दिया ना बस. पण तिला भीती आहे पण तितकंच तिला काय म्हणतात ना तिचं तिला माहिती आहे की तेवढंच प्रेम आम्ही तिच्यावर करतो. बट ॲफ सिन्स चाईल्डहूड ती खूप शी इज नॉट ॲरोगंट. शी इज कधी कोणाशी उद्धट नाही आहे ती.
होती त्या ते एक चांगली गोष्ट तिची आहे की शी इज ऑलवेज बीन व्हेरी हंबल आणि ते तिला कायम पहिल्यापासून मी काय किंवा नवरा काय सतत सांगत आलेलो आहे आणि ते तिने ती फॉलो करते. म्हणजे आज आपण बघतो की बऱ्याच वेळेला मुलांना इतकं वेगवेगळ्या सोशल मीडिया आहे किंवा शाळेमधली मुलं आहेत खूप काही काय काय गोष्टी ऐकायला येत असतात अननोईंगली आपण शिकत असतो त्या गोष्टी मुलं शिकत असतात पण ते थोडं ती तरीही सुद्धा तिचे ते रूट्स थोडे अजूनही स्ट्रॉंग आहेत. आणि अच्छा तिला आता असं झालं की बट आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आम्ही खूप स्टुडियस नाही आहोत प्रचंड अभ्यासू की असं नाही आहे पण येस मी जाऊन कधी तिचा अभ्यास घ्यायला बसत नाही ती तिच्या मनाने जाऊन अभ्यास करते. ऑफकोर्स मला सारखं सांगावं लागतं की सनया आता 10वी आहे ना अभ्यास थोडा करायला पाहिजे ना सो ती करते पण आत्ताच तिचे प्रिलिम्सचे रिपोर्ट वगैरे पण आले सो शी इज डुईंग गुड शी इज नॉट लाईक की टॉपर आहे वगैरे असं नाही पण तिच्या जाणीवेने तिच्या जबाबदारीने जेवढा करायचा तेवढा ती अभ्यास करते कारण ती मुळात खूप आर्टिस्टिक आहे तिला चित्रकला खूप आवडते तिची तू जर का तिचं बघितलेच आर्ट्स आणि पेंटिंग केले तिचे सगळे तर अमेझिंग आहे. इनफॅक्ट आत्ताच तिला अवॉर्ड मिळालं तिच्या शाळेमध्ये तिच्या कामाला सो ते आहे. तिचं कथ्थक शिकते ती लहानपणापासून सोन्या परचुरे यांच्याकडे त्यानंतर आजीमुळे गाणं ती शिकलेली आहे आणि स्केटिंग केलंय तिने स्केटिंगमध्ये तिला अवॉर्ड मिळाले तर ते अँगल तिच्याकडे खूप आहे या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे मग असं आपण म्हणतो ना की ठीक आहे सगळेच जण अभ्यासामध्ये टॉपर असतात किंवा सगळेच जण एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये टॉपर असतात असं नाही प्रत्येकाला एक वेगळी आवड असते झोन असतो करेक्ट सो तसा तिचा थोडा आर्टिस्टिक झोन आहे सो विच वी आर प्राऊड ऑफ. एक्स्ट्रा करिक्युलर मला आवडतात खूप इंटरेस्टेड आहे त्याच्यात बिकॉज यु नो डॅड पण मला सांगतात यु नो यू ऑलवेज टेल मी बी द जॅक ऑफ ऑल नॉट द किंग ऑफ ऑल. किती मस्त. पण सनाया तू मायलेक या चित्रपटातनं डेब्यू करतेस प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये कमर्शियल रिलीज आहे हा चित्रपट तू याआधी शॉर्ट फिल्म केली आहेस किती एक्साइटेड आहेस तू या सगळ्यासाठी आणि हे खूप नवीन असेल ना. हो हो इट्स व्हेरी एक्साइटिंग कारण ग्रोईंग अप आय ऑलवेज गॉट ऑन मॉम सेट्स मी बघते ती कशी ऍक्टिंग करते ऑलवेज आय बीन इन्स्पायर्ड बाय लुकिंग ॲट हर. आता फायनली माझी फिल्म येते अँड व्हेरी ओव्हरवेलमिंग कारण यु नो फर्स्ट आय यूज टू ड्रीम ऑफ दिस मोमेंट आता ते होत आहे अँड इट्स जस्ट व्हेरी एक्साइटिंग व्हेरी हॅपी कारण ते मॉम बरोबर होत आहे अँड पण ताई युजली असं असतं ना की आपण ऍक्टिंग क्षेत्रामध्ये आहोत आपण तो स्ट्रगल पाहिलाय किंवा मेहनत आपल्याला माहिती आहे काय करावी लागते तर खूपदा पॅरेंट्स असं असू शकतं की माझ्या मुलाने इकडे नको यायला या फील्डमध्ये नको यायला. तुझा आधीपासून विचार काय होता या बाबतीमध्ये सनायाला घेऊन. माझा मी जसं मगाशीच आता म्हटलं की तिचा कल कला क्षेत्राकडे जास्त आहे किंवा स्टडीजपेक्षा जास्त ह्या गोष्टींकडे आहे त्यामुळे पहिल्यापासून मी माझा नवरा आमचं असं होतं की तिला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तिला ज्याच्यात करावं असं वाटतं त्या तिने करावं. आम्ही कधी तिला असं म्हटलं नाही की हे करू नकोस ते करू नकोस तू कर तुला शिकायचं आहे तू बघ तुला पटलं की हां मी हे एन्जॉय करते ह्याच्यात मी आणखीन शिकू शकते तर तसं तू कर. त्यामुळे तिला तू नको कलाक्षेत्रात येऊ नको असं मी कधीच म्हणलं नाही कारण आज ते माझं क्षेत्र आहे ज्या क्षेत्राने मला ओळख मिळवून दिलेली आहे नाव मिळवून दिलेलं आहे सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. त्यामुळे फक्त एक होतं की तू अभ्यासाकडे कम्प्लिटली दुर्लक्ष नको करूस कारण असं नाही आहे की की अभ्यास करून तुम्ही खूप काही करू शकता ज्यांचा तो हातखंड आहे ज्यांचा त्याच्यामध्ये कल आहे त्यांच्यासाठी आहेच पण असं म्हणून नाही आहे की तू मग अभ्यास सोडूनच दे. हे माझं नव्हतं की नाही जसं माझ्या आईने मला सांगितलं होतं की तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट कारण बेसिक जे एज्युकेशन असतं कारण एज्युकेशन हे फक्त तुम्हाला अभ्यास म्हणूनच शिकवत नाही तर तिथे तुमची बाकीच्या पद्धतीने पण तुमची ग्रोथ होते. मग सोसायटीमध्ये कसं वागायचं फ्रेंड्सबरोबर कसं वागायचं गुरुजनांचा आदर काय कसा करायचा किंवा स्टेज फिअर जे असतं स्टेजवरती शाळांमधनं आपल्याला यु नो परफॉर्म करायला लागतं ह्या बऱ्याच गोष्टी आपण शाळेतनं शिकतो सो ते तू पूर्ण कर तो ते त्याचा अनुभव घे कारण त्या मेमरीज त्या आठवणी तुला आयुष्यभर राहणार आहेत अँड दे विल बी स्पेशल डेज फॉर यू यु नो जे मित्रमैत्रिणी तू बनवशील सो त्याच्याकडे दुर्लक्ष नको करूस कारण इट्स अ मॅटर ऑफ कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट. सो ती कमिटमेंट तू पूर्ण कर आणि ॲट द सेम टाईम तुला ज्याची आवड आहे ज्याच्यात तुला करिअर करायचं आहे त्याच्यासाठी पण वेळ दे. त्यामुळे आय टोल्ड की तू ते बॅलन्स कर पण आत्ता जेव्हा आई म्हणाली की तुला कथ्थक येतं तू स्केटिंग करतेस गाणं येतं तुला आतमध्ये मला कळलं की तुला बेकिंग सुद्धा चांगलं करता येतं या सगळ्याशिवाय सनायाचं हिडन टॅलेंट अजून काय 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 करता येतं तुला. मी सगळं कर माय बेस्ट हिडन टॅलेंट तुझं हिडन टॅलेंट टॅलेंट होत हिडन टायकोंडो इज नॉट हिडन टॅलेंट. तायकोंडो मध्ये पण ती आता तिने गेलेली मी नॅशनल मध्ये गोल्ड जिंकली
क्या बात. हो मी अहमदाबाद मध्ये जाणार होती फॉर टू प्ले फॉर इंडिया, पण मग माझा पाय तुटला एक मॅच मध्ये. सेकंड मॅच मध्ये तिने जम्प केली आणि ती जे लँड झाली तेव्हा तिचं अँकल ट्विस्ट झालं आणि मग तिला ते जाता. मग पियानो पण मी खूप घेते. आता मी ग्रेड फॉर ची एक्झाम दिली आहे, त्याच्यात पण डिस्टिंक्शन भेटला. जो आम्ही घरी आता मोठा पियानो आणून ठेवलेला आहे की त्याच्यावरती मध्ये आणि आम्हाला फार आवडतं. मग आम्ही तिला सांगतो की अच्छा आम्ही बसलेलो असतो संध्याकाळी, चल जरा काहीतरी वाजवून दाखव. इतकं छान वाटतं ना की अरे यार आपली मुलगी वाजवते पियानो आणि आपण ऐकतोय. तर नाही म्हणजे घरात म्युझिक डान्स या सगळ्या गोष्टी परिपूर्ण की तो शिकत राहा सगळं. पण ताई युजली असं असतं ना की सेलिब्रिटींची मुलं म्हणजे ना सुरुवातीपासूनच ते कुठेतरी एक प्रेशर असतं की आपण या क्षेत्रामध्ये एवढं नाव कमवलंय, आपल्याला सगळे ओळखतात, एक विशिष्ट प्रकारचं काम करून ठेवलंय. हेच प्रेशर कुठेतरी आपल्या मुलांवर सुद्धा येऊ शकतं प्रूफ करायचं. तू म्हणा किंवा बिजॉय सरांनी म्हणा, कधी या सगळ्याचा विचार केला होता की एक पियर प्रेशर असतं ना की काय होईल कसं होईल, तो काही विचार होता आधीपासून? प्रेशर असं नाही, पण विजयने हिला ऑलरेडी सांगितलेलं होतं म्हणजे मी पण आय बिलीव्ह इन इट की तो तिला नेहमी सांगतो की तू ना कोणातरी इम्प्रेस करायला जाऊ नकोस. की मला आता हा मी असं छान काम करणार मग लोक मला म्हणणार आहे काय काम केलं फिल्ममध्ये वगैरे, असं नको करायचं. तू तुला त्याच्यातनं काय आनंद मिळतोय किंवा तू तुझं 100 तुला ट्रू राहा म्हणजे स्वतःसाठी एक खरी राहा आणि तुला जे त्या वेळेस वाटतंय ते तू इनॅक्ट कर, यु नो. सो डोंट टेक अ प्रेशर ऑफ की लोक कसं तुला यु नो प्रेज करतील. ते केलंच तर मग तू वाट लावणार तुझ्या कलाकृतीची. सो ते आय थिंक असल्यामुळे तिला ते असं झालं की प्रेशर असं नाही, पण आपण आपल्या पद्धतीने आपल्या कामासाठी खरं राहिलं पाहिजे, त्याला 100% दिलं पाहिजे. हे नक्कीच तिला सांगायचं. प्रेशर नाहीये, पण लहानपणापासून आय ऑलवेज न्यू की ऍक्टिंगच करायची, कारण यु नो मी सेटवर जायची आईच्या हे ते, मग त्यांची क्रू पण मला सांगायची मोठे होऊन ऍक्ट्रेस सारखी. तर इट वॉज लाईक कन्सिडर्ड की ऍक्टिंगच करणार आहे अँड आय लाईक इट. मला ऍक्टिंग आलं खूप आवडतं, खूप मजा येते. घरात कायम ऍक्टिंगच करत असते माझ्या, पण नौटंकी सतत. पण सनया स्टार किड म्हणजे हा शब्द तर तुमच्या जनरेशनसाठी फारच असा एक मिळत म्हणजे फेमिलियर शब्द आहे स्टार किड असण्याचा. तू कधी बॅक ऑफ द माइंड विचार ठेवतेस की आपल्या वागण्या बोलण्यातनं किंवा आपण कसं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे? लाईक शी सेड की प्रेशर घेऊ नकोस कुठल्याही गोष्टीचं, असं तुला सांगितलंय. तर तू तुझ्या डोक्यात नेहमी ठेवतेस की आपण कोणाची मुलगी होत आणि आपल्याला कसं करायचंय? नाही एकदम कॉमन नाही, मला अजिबात तसं नाही सोचायचंय, कारण यु नो आय डोंट नो मला एवढी इगो नाही. आय डोंट वॉन्ट सो मच इगो इन माय सेल्फ, कारण माझ्या फ्रेंड्स बरोबर सगळ्याबरोबर मी खूप नॉर्मल असते, पण त्यांचं पण चालू असतं तू तर ऍक्ट्रेस आहे तू आम्हाला विसरशील हे ते त्यांचं चालूच असतं. पण मी कशी वेगळी ऍक्ट नाही करत, कारण की हो माझी आई सोनाली खरे, माझे बाबा विजय आनंद आहे, मी अशी कधी नाही बोलत. मी कधीच कोणालाच नाही सांगितलंय, थँक गॉड मला नाही बोलायचंय तसं. आय एम हॅपी, आय एम ग्रेटफुल की यु नो ते असे आहेत, ऍक्ट्रेस आहेत, मला पण तशी ऑपॉर्च्युनिटी मिळते बिकॉज ऑफ देम. बट मला एवढं कसं इगो कधीच नाही. तुला बाळाचे पाय कधी पाळण्यात दिसले होते ऍक्टिंगच्या? आय थिंक ऍक्च्युली आमची पण खूप चूक आहे त्याच्यामध्ये. काय करायचं ना, आम्ही तिला आमचं पपेट बनवलेलं होतं. ओके, लहानपणी असल्यापासून ना आम्ही तिला म्हणायचं अच्छा सनया, म्हणजे ती काही तिथे काही असं नौटंकी टाईप केली ना की म्हणायचं अच्छा अच्छा हे करून दाखव बरं, अच्छा मग सनया बिहेव लाईक यु नो की कोणी आता तुला राग आलाय तर आता असं करून दाखव. सो आम्ही तिचे ते व्हिडिओमध्ये शूट करायचो, लिटरली तिला असं आम्ही वागायला लावायचो. आणि मग नंतर कळायला लागलं की तिचे ती ना मग तेव्हा टिकटॉक आणि काय यायचं ते आणखीन कोणतं हे होतं स्नॅपचॅट अशा टाईपच्या गोष्टी यायच्या आणि त्याच्यावरती ती स्वतःचे व्हिडिओ बनवायची त्या फेमस डायलॉग्स त्याच्यावरती ती मग ते स्वतः असं काय काय धर्मेंद्रचे डायलॉग म्हण श्रीदेवीचे डायलॉग म्हण आणि ते करायचे आणि आम्ही तिला आम्ही हा कर अजून दाखव आम्ही शूट करायचो. म्हणजे हे त्यांच्या एंटरटेनमेंट साठी तुझ्याकडनं करून घ्यायचं, फुल एंटरटेनमेंट आम्ही करून घ्यायचो. आणि मग नंतर असं झालं की अरे यार हे तो अच्छा करी आहे चांगलं करते, पण म्हणून आम्ही तुला आता तुला करायचंय का असं नाही केलं, तिच्याकडनं येऊ देत. मग ती बोलायला लागली की अच्छा मला पण आवडेल करायला, यु नो आय सेड की ओके बघूया बघूया. आणि मग तेव्हा अचानक सई देवधरचा फोन आलेला आणि मग हळूहळू सुरुवात झाली की असं करायला लागेल. पण या तेव्हापासूनच म्हणजे सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही की तिची नौटंकी आणि त्याला कारण आम्ही आहोत, भले आमचा मतितार्थ आमचा उद्देश काहीतरी वेगळा होता स्वतःची एंटरटेनमेंट, पण त्याच्यामधनं काहीतरी चांगलं झालंय. पण सनायाला काय वाटतं तिने आई आणि बाबांमधला कोणता गुण घेतलाय? वा मस्त, थँक्यू दर्शना, आज मला ऐकायला आवडेल. आई मधनं आय थिंक माय आय डोंट नो इफ आय हॅव इट, पण माझी ग्रेसफुलनेस, माझी यु नो
प्लीज माझी यु नो पॉइज माय कॉन्फिडन्स माझी सगळी ऑल माय यु नो कशी बोलू बोल ना मराठीत लाईक व्हॉट यू कॉल इट ट्रू लाईक रिअल खरं सच्चेपणा सच्चेपणा ऐकणं माझे सच्चेपणा आले आहेत माझे कळलं एवढं कठीण आईकडनं काय आलंय हे सांगायला ग्रेसफुलनेस सच्चेपणा कळला आणि ऑनेस्टी ओके आणि बाबाकडनं माझे सगळे लाईक टॅलेंट्स लाईक यु नो कारण ते मला खूप शिकवतात लेट्स से आर्टमध्ये ते खूप मला यु नो डिफरंट ऑक्शन हाऊसेस आर्ट गॅलरीजला घेऊन जायचे ते शिकवायचे मग ते ऍक्टिंगचे पण खूप टिप्स द्यायचे काय मध्ये मध्ये कसं करायचं डोंट बी लाईक दिस डोंट बी लाईक दॅट माय एटिकेट्स मॅनर्स सगळे डॅडनी लहानपणापासून शिकवलेत आणि मॉमनी पण खूप लाईक कथक मॉमनीच सुरू केलं कारण मॉम इन्स्पायर लाईक मॉम टोल्ड मी टू स्टार्ट विथ कथक शी सेड दॅट ते खूप यु नो त्याच्यामुळे तुला खूप ग्रेस येईल खूप यु नो पॉइज येईल इन युअर सेल्फ बिकॉज ऑफ कथक दुसरे आले ओके आणि तुझ्यातला कोणता गुण असं तुला वाटतं की तुझ्या आई बाबा दोघांना आवडतो काय सवय तुझी त्या दोघांना आवडते माझी ह्युमर एंटरटेन करतेस ना त्यांना तू हो पूर्ण आय एम द एंटरटेनर ऑफ द हाऊस माझ्या घरात पूर्ण घर बोरिंग झालं आहे आय एम टेलिंग यू या दॅट्स ट्रू कारण की ती असे मध्ये मध्ये असे वन लाईनर टाकत असते ना की आमचं असं होतं की अरे म्हणजे बाबा पण कधी काही असं बाहेरनं कुठून आला तर सडनली त्याच्याकडे बघेल आणि त्याच्या अपिअरन्सवरनं मध्येच काहीतरी एखादी लाईन मारेल आणि लाईक व्हॉट काय हे असं बोलली आत्ता आय यू सिरियस आणि विल स्टार्ट लाफिंग सो तिचा ह्युमर खूप तिला तो सेन्स ऑफ ह्युमर खूप छान क्या बात पण मायलेक चित्रपटाचंच नाव खूप सुंदर आहे मायलेक म्हणजे आई हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आपण कॉमनली असं बोलून जातो ना रे मायलेकीची जोडी किती छान आहे सो इथे बघून मला आज बोलावं असं वाटतं किती छान आहे ही मायलेकीची जोडी पण आता रिअल सनाया कसा आहे या मायलेकीचा बॉन्ड घरचा घरातला मग मी सेटवरचा विचारते घरातला बॉन्ड कसा आहे अगं खूप खूप रिअल आहे आय एम नॉट जस्ट सेइंग कारण कॅमेराज येते पण खूप रिअल बॉन्ड आहे आपला कारण घरी काहीही झालं यु नो मॉम इज द फर्स्ट पर्सन आय टेल ती माझी खरी बेस्ट फ्रेंड आहे लाईक यु नो आय ट्रस्ट विथ माय होल अँड आय नो शी नॉट गोना जज मी ती कधीच जज नाही करणार कधी ओरडणार नाही की तू काय केलंयस असं काय केलंयस असं काय केलंयस काही नाही यु नो शी इज ऑलवेज ओपन काय झालंय काय घडलंय तर यु नो शी इज ऑलवेज ती मला खूप हेल्प करेल यु नो की शील हेल्प मी गेट थ्रू इट शील हेल्प मी गेट पीस ऑफ माइंड कारण मी खूप एक हायपर यु नो मुलगी आहे मला खूप लाईक टेन्शन येतं हे झालंय ते झालंय काय करू यु नो बट मॉम ऑम ऑलवेज गेट्स इट अँड आय नो मला कधीच घाबरायचं नाही आहे काय तिला सांगायला कारण मग कधी 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 मॉम्स बरोबर यु नो माझे फ्रेंड्स पण खूप त्यांना भीती वाटते मॉमला बोलायला की यु नो मी हे काही मी मॉमला नाही सांगणार की मी आता लाईक ह्या पार्टीला गेली रात्री मी नाही सांगू शकत पण माझ्याबरोबर मी सगळं सांगते तिला देयर इज नॉट वन थिंग आय एम हिडन फ्रॉम मॉम अँड आय लव दॅट अबाउट हर काहीच म्हणजे मैत्री आहे ही बेस्ट फ्रेंड्स आहात तुम्ही दोघी फिल्म मध्ये जशी दाखवली ना तशीच आपली बॉन्डिंग नंतरची नाही आहे नंतरची फिल्म मध्ये नंतरची बॉन्डिंग आहे तशी नाही घरातली आहे आणि सेटवर कशी आई बोल बोल तिला शब्द फुटत नाहीयेत ग तिला शब्द फुटत नाही ती विचार करते काय बोलू आता डोंट वरी मी आहे आज बोल बोल मी इकडे बघते त्याची कॉमेंट्री चालू असते काही केलं तर म्हणजे यु नो शी वुड मेक इट ऑब्व्हियस मध्येच तिचं एक लाईन जाणार आय थिंक हे राईट नाही तुला अशी एक्सप्रेशन करायला पाहिजे माझी डिरेक्टर आणि मी एकमेकींना बघायचो की काय आता काय चालू कारण माझा इनपुट मग डिरेक्टरचा इनपुट मग आईचा इनपुट तिघींचा माझा खूप हे टेन्शन व्हायचं पण मग मी सांगणं बंद केलं मी प्रियांका मग तिने बंदच केलं मी प्रियांका सांगितली प्रियांका मला असं वाटतं की असं हिने असं बोललं तर बरं तिला म्हटलं की मला ऐकू नाही येत तिला वाटतं मला काहीच ऐकू नाही येत पण मी ऍक्टिंग पण तशीच करते मला काहीच ऐकू नाही आता हे खरं आलंय पण जसं ती म्हणाली सुंदरीताई की मैत्रिणी आहात ती सगळं येऊन तुला सांगते आपली म्हणजे लेकीची मैत्रीण असावं खरं तर हे आता म्हणूया आपण या जनरेशनची गरज आहे बिकॉज आपण सोशल मीडियाच्या या जगात राहतो
तुला हे किती ऍप्ट वाटतं की आपण आपल्या लेकीची बेस्ट फ्रेंड असलं पाहिजे, आपल्या लेकीने अजून कोणाला सांगायच्या आधी आईला येऊन सांगितलं पाहिजे? मला तर खूपच गरजेचं वाटतं, कारण मी स्वतः पण माझ्या, मी जेव्हा लहान होते तेव्हापासून मलाही माझ्या आईबरोबर माझं तेच नातं होतं की मी सगळं माझ्या आईला सांगते, अँड सो आय वॉन्टेड दॅट सेम अंडरस्टँडिंग माझ्या मुलीबरोबर सुद्धा. तर त्यामुळे मी सनायला पण असं म्हटलं होतं की पहिल्यापासून लहान असण्यापासून की बा तुला, तू काहीही तुला वाटलं, तू काहीही बाहेर झालं, तुझ्याकडनं चूक झाली, काही झालं तरी तू मला येऊन सांग, मी तुला कधीही ओरडणार नाही. फक्त एक गोष्ट मी तुला सांगेन की चूक काय आहे, बरोबर काय आहे, त्याच्यानंतर तो तुझा डिसिजन आहे की तुला चुकीच्याच वाटेने जायचं आहे तर मग ती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण म्हणून तू कधीही माझ्याकडे अप्रोच करायला घाबरू नकोस, कारण मी त्याच्यावरनं तुला फाडफाड फाडफाड बोलणार नाही किंवा मारणं तर आजकाल कोण मारतच नाही, पण मी तसं करणार नाही. सो तिला ते कम्फर्ट राहिला आणि मला असं वाटतं की ते खूप आज गरजेचं आहे, कारण एवढं सोशल प्रेशर असतं मुलांना आणि आपल्याला सुद्धा असतं, त्यात मुलांनाही असतं. आणि मग अशी कोणती तरी एक व्यक्ती जी घरातलीच असेल ज्याच्याबरोबर तुम्ही ओपनली बोलू शकता तर ते जास्त मदत करतं, रादर दॅन तो सपोर्ट आणि तो कम्फर्ट बाहेर कुठेतरी शोधत बसायचा. कारण आईचं नातं, मुलीचं नातं हे असं आहे, किंवा आई मुलगा काय किंवा मुलगी काय, आई ही अशी आहे की तुम्ही कितीही वाईट करा, तुम्ही कितीही काही तिला बोला, काही होऊ दे, तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि ते ते नातं जर काय तसंच तुम्ही दाखवलं तुमच्या मुलांना पण की हो मी आहे तिथे, माझ्याशी सगळंही मी आरसा आहे, तुला जे बोलायचं आहे तू बोल, इकडे मी फक्त तुला दाखवीन तू जे बोलतेस ते, तर ते जर काय असेल ना तर ती मोकळी कुठेतरी त्या मुलांना मानसिकरित्या एक स्टेबिलिटी देते. त्यामुळे मला असं वाटतं ते खूप गरजेचं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की तिला ते जमलंय आणि तिला ते पटलंय आणि ती ते शेअर करते माझ्या. आता आई म्हणाली की मारायचा प्रश्न तर आता येतच नाही, तरी पण सनयाने मार खाल्ला आहे का? कधीच नाही खाल्लाय, घाबरतेस एकदा खाल्ला बाबांचा झोपेमध्ये खूप लहान असत. किस्सा आहे तो एक की ज्याच्या मी सकाळी 4 वाजता नाही, हा द नाईट बिफोर दॅट मी माझ्या बाबांना बोलले मी लवकर उठणार आहे, कारण ते खूप बोलायचे यु नो ती एवढी लेट उठते, खूप कुंभकरण बोलवायचं. तर मग मी बोलते उद्या मी लवकर उठणार, तर मी 4:30 उठली, सगळे झोपलेले, म्हणजे आम्ही तिघही एकाच रूम मध्ये झोपलो होतो त्या दिवशी. आणि ही म्हणाली की मी उठते रोज सकाळी, म्हणजे चल चल तू कुठे उठतेस, काही फेकू नकोस, तू काही सकाळी लवकर उठते, म्हणजे मी उठते मी दाखवीनच असं वगैरे सगळं बोलणं झालं आणि कंटिन्यू. आणि मग मी उठली आणि मॉम तर झोपलेली आणि डॅड बाथरूम मध्ये होते, काहीतरी ब्रशिंग चालू होतं, तर मी उठली आणि माझी केस अशी बाथरूमचा लाईट बघतो, माझं पूर्ण तोंड गेलेलंच, म्हणजे केस आलेले, माझं हे अवतार होत. मी गेली आणि माझे बाबा बाथरूम मध्ये होते, मी अशी त्याच्याकडे नॉर्मल, आम्ही काय घाबरवत राहणार नव्हती, फक्त त्याला एक दाबलं आणि तोंड केलं, मला एक वारलं तोंडा, आणि मी शॉक, मी शॉक मध्ये होती, मला का मारलं, मी काय केलं, एक तर लवकर उठ पण बोलले, उठले मारलं आणि एवढं जोराने मारलं आणि मी अशीच बघत होती त्यांच्या, आणि मी गेली आणि मग मी परत झोपली आणि मग माझे बाबा आत गेले आणि मग ते बाहेर आले तर मी पूर्ण झोपली. तर त्यांना ते नेक्स्ट मॉर्निंग मला सांगितलं की त्यांना वाटलेलं की पूर्ण त्यांनीच इमॅजिन केलं, म्हणजे त्याचं असं झालं की म्हणाला मी माझ्या धुनकीत होतो सकाळी 4:30 मी ब्रश करून मागे टर्न करतोय तर ही कोणतीतरी मुलगी अशी केस मोठे चढून अशी उभी आहे, घाबरल्याच्या ह्याच्यामध्ये फाटकंडाने वाजवलं आणि त्याला कळलं नाही की काय झालं, पण ही जाऊन झोपली आणि मग तो मला म्हणतो पण मला कळलं नाही काय झालं, म्हणून मी म्हटलं की नाही सनाया तर नाही वाटली. बाहेर आला बाथरूमच्या आणि बघितलं तर ज्या अवस्थेत आम्हाला तो सोडून गेलेला, झोप ज्या पोझिशनमध्ये आम्ही झोपलेलो त्याच पोझिशनमध्ये हीही परत झोपलेली होती आणि मी झोपलेले होते, तसं झालं काय घडलं. आणि आम्ही फक्त एकमेकींना बघत होतो असे, आई ग मी हे इमॅजिन पण नाही करू शकत आहे. एकदा मी मार का, पण तू कोणाला घाबरतेस सनाया घरात, आई का बाबा? चिडचिड चालू असते आणि मोठा डॉगी असेल की एकदा भाऊ करून जोरात ओरडला बाबा, आम्ही मग हा म्हणजे मला पण काही होत नसतं, दॅट इज हायर अथॉरिटी, म्हणजे काही झालं तर मॉमचं आहे डॅडला सांग.
हा हा ते स्क्रिप्टची परमिशन आहे बाबांकडनं घे. ओके सो मला असं वाटतं जरा केक बॅड कॉप केक बघून येतेस का सनाया काय झालंय त्या केकचं. तू पण हवं तर तिला मदत करू शकतेस. हो ओके माय लेकीचा केक तयार झालाय बाबा. येस बघू. हो या कसला भारी दिसतोय हा केक. नाईस व्हेरी नाईस. सना हे तू केलंय सगळं? नाही खरंच तिने केलंय आणि ती ह्याच्याहून तू तिचे कपकेक खायला पाहिजे. म्हणजे सिद्धू आपला सिद्धार्थ चांदेकर म्हणा किंवा मिताली आणि आपले सगळे ते सगळ्यांना कायम कधीही माझं शूट असायचं की सनायचं स्पेशल केक जायचे अँड एव्हरीबडी युज टू लाईक रिअली रेव अबाउट. पण हा केक कापायच्या आधी आपण जरा एक फोटो घेऊया तुमच्या दोघींचा या केक बरोबर. तूच पकड घे आणि आपण मग तो केक कापूया. बर्थडे टू मायले. चीयर्स टू मायले. चीयर्स टू मायले. मी काढू. हां थँक्यू. हे पकड तू. जरा मेसी वर्क आहे ते. पण ताई तू आधीपासूनच तुला सगळ्याची आवड असल्यामुळे मायलेक मध्ये शेफ प्ले करणं तुला डिफिकल्ट होतं का? नाही काय होतं? फार डिफिकल्ट नव्हतं पण येस सी काय ना की हे प्रोफेशन ह्या लोकांचं जे आहे त्याच्यामध्ये इतक्या बारकाईच्या काय काय गोष्टी असतात सगळ्या. तर त्यामुळे माझं असं झालं की यार आपल्याला आवड तर आहे पण ते टेक्निक जमणं पण गरजेचं आहे ना. की नुसतंच आपण काहीतरी लुटुपुटूच करून दाखवलं कारण ज्या प्रकारे ते भाज्या उडवतात यु नो पॅन मध्ये ज्या प्रकारे ते स्टर करतात किंवा इनफॅक्ट जे त्यांची पद्धती असते सगळं मीठ बीठ टाकण्याची हाताने त्याचं सगळ्याच्या एक एक स्टाईल आहे वेगळी आणि ती स्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ती आली पाहिजे तर त्याला मजा आहे नाही तर काहीच नाही. सो सोपं नव्हतं डेफिनेटली. आत्ता जसं तू लक्ष देत होती सनाया व्यवस्थित कट करून टाकते का प्लेटमध्ये देते का तसं तू सेटवर पण लक्ष देत होतीस का गाईच? कारण ना आत्ता माझ्याशी बोलताना पण ताईचं लक्ष असं आहे की ती बरोबर कट करून देते का. सो हे होतच का सेटवर सुद्धा? मी म्हटलं ना मगाशी की मी खूप प्रयत्न करत होते की माझ्यातली आई जरा बाजूला बसेल पण सतत प्रयत्न करत होते. पण हा आमचा शूट लंडन मध्ये झालेलं होतं त्यामुळे ना सतत मग की सना जॅकेट घाल नो आणि तिला थंडी फार एवढी वाजत नाही पण मला असं वाटायचं की यार एवढी थंडी आहे मला थंडी एवढी वाजते तू थंडी ह्याच्यामध्ये स्वेटर शिवाय राहू नकोस यु नो सर्दी होईल ह्या गोष्टी आहेत. तिला थंडी सहनच नाही किंवा सतत काहीतरी तिथे ना सेटवर सतत खाण्याचं काहीतरी एक टेबल लागलेलं असायचं बरं तिथे सगळी जण हे ना ते कप्पा नूडल असे ठेवलेले असायचे आणि मग माझी नजर असायची हिचे किती खाऊन झालेत ऑलरेडी यु नो. सो माझं ते असायचं की किती खातेस जंक फूड आणि मग तिचं असायचं पण आय एम शूटिंग ना माझी मजाच पण चालू आहे ना. सो असं होतं. सो माझं ते थोडंसं असायचं कंट्रोलिंग की जरा थांब जरा थांब. ओके लेट्स ट्राय सनाया दर्शन बोलू नको मला खाऊ दे. Let's see. Really good. नक्की आवडलं ना? खरंच आवडलं. तुला नाही आवडला तू बनवलेला केक? मला खूप आवडला. बरं आहे स्वतःच मला खूप आवडला. खरंच छान कारण खूप गोड नाही आणि आम्हाला तेच आहे आम्हाला फार गोड आवडत नाही की तिघांना तिघांना आवडत खूप म्हणजे गोड पदार्थ आवडतात प्रचंड स्वीट टूथ आहे आम्हाला पण खूप गोड नाही आवडत त्यामुळे आम्ही कुठची गोड पदार्थ केला तर त्याच्यामध्ये थोडासा गोडाचं प्रमाण थोडं कमी असतं. सना तू पण हेल्थ कडे खूप लक्ष देतेस हेल्थ कॉन्शियस आहेस तू का नाही? म्हणजे आता तर फार लहान आहे या सगळ्यासाठी पण आई बाबांना बघून तू सुद्धा त्या रूटवर. हो आय मीन कम्पेअर टू अदर किड्स मी एवढी नाही खात. बरोबर तिच्या मित्रमैत्रिणींना बघितलं तर ती तेवढं नाही खात. त्यांच्या डब्यात म्हणजे यु नो चिप्स वेफर्स ते सगळं असतं माझं पोहा दाल भाजी चावल ते सगळं असतं. मग मी मला शाळेत दुसऱ्यांच्या डब्यांना खायला लागतं माझ्या आईने दाल भात दिलाय प्लीज तुझ्या चालू असतं रोज. ही सुप्त कंप्लेंट होती पण माझी लाईक एक्सरसाइज लाईक हर हफ्ते तायकोंडो चालू असतं मग देन आय गो डाऊन फॉर द जिम देन घरी पण मी दाल चावल पोळी भाजी करते आणि मग त्याचं प्रायश्चित करते. बॅलन्स आहे म्हणजे आय एम नॉट दॅट हेल्थ कॉन्शियस पण माझी बॅलन्स असते. पण ऍक्टिंग बद्दल तर आपण बोललो पण मायलेक साठी सना तू काही वेगळं ट्रेनिंग घेतलंस का कुठल्या गोष्टीचं? जसं तिने वरुडी नामदार यांच्याकडनं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं हाऊ टू कुक किंवा हाऊ टू प्रेझेंट शेफ कसा प्रेझेंट करतो तुझ्या बाबतीमध्ये काय होतं? हो माझी आउट शो ना सर आनंद फिल्म तर आय युज टू गो फॉर ट्रेनिंग ॲट विंग्स
आणि तिथे ते मला रनिंगची ट्रेनिंग द्यायचे. यु नो वी हॅड अ ट्रेनर देअर आणि त्याला सांगितलेलं की यु नो वी शूटिंग फॉर अ फिल्म तर आम्हाला बेसिक रनिंग टेक्निक्स कसे असतात, कसे पॉस्चर असते रनिंगच्या रनिंगसाठी, कसे एक्सप्रेशन असते, तर सगळे ते आम्हाला दाखवायचे. तर त्याची रोज ट्रेनिंग असायची. इट इज किल्लर ट्रेनिंग. म्हणजे ट्रेनिंगच्या नंतर मला स्ट्रेट बेडकडे जायचं होतं आणि झोपायचं असतं, कारण ते खूप रनिंगची ट्रेनिंग तर नेक्स्ट लेवल होती. तर ती ट्रेनिंग चालू होती. आमचं असं होतं की ते ती ऍथलीट दाखवली. सो तिचं जे म्हणजे आता तुम्ही फिल्म बघाल तेव्हा कळेल की ते कुठे येत आहे आणि कशा पद्धतीने वापरलंय. तर त्याच्यामध्ये तिचा जो स्टान्स आहे किंवा रेस सुरू होताना पॉस्चर कसं असलं पाहिजे, गेट सेट गो म्हणायच्या आधी त्यांचे काय हे असतात, किंवा ती ज्या धावते तेव्हा सुद्धा तिचे हात कसे मूव झाले पाहिजेत, आणि स्टॅमिना. पण कारण आपण शूट करतो तेव्हा रिटेक्स होत असतात आणि आपल्याला एक लॉंग पल्ला धावत जायचं असतं, कारण तो कॅमेरा फॉलो करणार असतो. तर तुझी तेवढी फिजिकल फिटनेस असली पाहिजे. दॅट वॉज माय बिग लाईक दॅट वन डे ऑन सेट आय वॉज रिली स्केअर्ड फॉर. माझी सुरूपासून टेन्शन होती रेस डे. आपली एक रेस डे ची एक माझी भीती होती, कारण पूर्ण दिवस फक्त रनिंग करायचे, कारण ह्याची टेक त्याची टेक पूर्ण दिवस फक्त रनिंग करायची होती मला. त्यात आणि तिथे लंडनमध्ये तधी खूप हीटवेव चालू होता, तर खूप गर्मी पण चालली होती. पण मग साईड बाय साईड रनिंगच्या बरोबर ऍक्टिंगची पण ट्रेनिंग चालू होती. मी वर्कशॉप्स करत होती योगेश सर आणि प्रियंका मॅम बरोबर, ते मला शिकवायचे. तर खूप ट्रेनिंग चालू होती. पण या सगळ्यात नजाज ताई मी तुला बोलले की सनयाला काहीतरी कॉम्प्लिमेंट आहे, स्टार किडला काहीतरी कॉम्प्लिमेंट आहे. तर काय कॉम्प्लिमेंट असेल? तू बघितलंयस तिची मेहनत बघितलीयस, तिने मायलेकसाठी घेतलेलं काम तू बघितलं आहेस, किंवा आत्ता पण ती ज्या प्रकारे प्रमोशनसाठी कॉपरेट करते, कारण बघायला गेलं ती फार लहान आहे, फक्त 10वीत येते, तर ती बऱ्या खूप कॉपरेट करते या सगळ्यासाठी आणि नाही नाही असं, शी सो एक्सायटेड प्रत्येक गोष्टीसाठी. तर हे सगळं बघून आज तुला लेकीला काय कॉम्प्लिमेंट द्यायला आवडेल? मी एवढंच म्हणेन की मला कॉम्प्लिमेंट देईन आणि मला थोडा हेवाही वाटतो की जे इतके वर्ष काम केल्यानंतर कदाचित आता मला वाटायला लागलं की मला थोडंसं 0.1% कदाचित मला माझं काम आवडायला लागलंय, किंवा मला असं वाटतं की हा मी काहीतरी करू शकते. ते मला असं वाटतं की यार ह्या मुलीने पहिल्या फिल्ममध्ये करून दाखवली, यु नो. सो मला त्याबद्दल खरंच तिचा अभिमान आहे, हेवा आहे, आणि आम यु नो की ते एक कौतुक करायचं वाटतं की खूप छान काम केले तिने पहिल्या फिल्मच्या मानाने. आणि जे आम्ही मी माझ्याबद्दल बोलून की जी मी इतकी वर्ष करत आले तरी मला जी भीती होती पहिल्यांदा सुरुवातीला, कॅमेऱ्याची भीती म्हणा की लोकांची भीती, सहकलाकारांची भीती, म्हणजे आज तिच्याबरोबर उमेश कामत होते, त्यानंतर संजय मोने, शुभांगी लाटकर, हे सगळे खूप सिनियर कलाकार होते, राईट. पण त्यांच्याबरोबर ती कुठेही कॉन्शियस झाली नाही किंवा कुठेही अडखळली नाही सीन करताना की बापरे मम्मा मला आता मी कसं करू वगैरे, असं काही तिचं झालं नाही. ती इतकी काम, शांत, कंपोज्ड होती. तर ते मला तिचं खरंच कौतुकास्पद वाटतं की तिने तिचं 100% तिथे दिलंय. आणि तू काय आईला कॉम्प्लिमेंट देशील ग? हार्ड वर्क, कारण दिस इज अ फर्स्ट फिल्म दॅट इज प्रोड्युस्ड, करेक्ट. आणि ती तिने खूप सिम्पली सगळं यु नो खूप गुड मॅनरमध्ये केलं आहे. शी इज नेव्हर सीन अ बिंग मीन टू एनी वन ऑन सेट, कोणालाच, यु नो शी इज व्हेरी सिनियर, ती खूप सिनियर आहे माझ्याशी. तरी तिने कधीच कोणाही क्रूला, मे बी मेकअप आर्टिस्ट, हेअर, यु नो कोणालाच, शी इज बीन द स्वीटेस्ट पर्सन एव्हर. अँड आफ्टर ती बघ, म्हणजे हे कसं आहे माहितीये का, आई कसं आपल्या मुलाला एकदम जमिनीवर डाऊन टू अर्थ ठेवत असते, इथे व्हाईज वर्स आहे ग ती एका मिनिटात ओ गॉड सना आय शुड स्टार्ट फ्लाइंग आफ्टर वन ओ मी हार्ड वर्किंग आहे तिचं हे चालू असणार. दर्शना तू आज सगळ्यांसमोर माझ्या घरातली सद्य परिस्थिती दाखवली आहे, हीच आहे ती सगळं. आय रिअली रिस्पेक्ट हर वुमन. I can see that. Okay, बोल ना बाळा प्लीज. बोल जा ना. ती पण सेटवर खूप प्रोफेशनल असते, खूप ग्रेसफुली. खरं बोला मी बघते खरंच बोलते ती खूप यु नो व्हेरी सिव्हर ऍक्ट. तिनेच मला इन्स्पायर केला यु नो बिकॉज ऑफ हर आय एम डुईंग दिस. अगर मी आईला बघितलं नसतं की ती कशी ऍक्ट करते, ती किती मेहनत घेते ऍक्टिंग करताना, हाऊ ब्युटिफुली शी डज इट. किती सीन मला रडायचे होते पण मी ग्लिसरीन नाही वापरलं, कारण नॉट हार्डली एक सीन मध्ये मी ग्लिसरीन वापरलं, कारण वेन आय वॉज ऍक्टिंग विथ माय मॉम कुठलाही इमोशनल सीन असेल, इट वॉज लाईक, कारण ती माझी खरी मॉम आहे. ते यायचं, कारण यु नो आय कुडंट इव्हन कंट्रोल इट. आणि ती पण किती मस्त ऍक्टिंग करायची, कारण तिचं, कारण इफ आय सी मॉम क्राय मग माझ्या पण डोळ्यात ना, यु नो खरं खरं सगळं, तर सगळं खरं होतं. इव्हन शी इज बेली यू ऑल्सो डिड यूज बेसिकली. खूप मस्त यार, भारी बॉन्ड आहे हा. पण आता
जर मी आज तुम्हाला विचारलं की तुम्हाला एकमेकींबद्दलची एखादी जर सवय बदलायची असेल तर तुम्हाला काय बदलायला आवडेल? सनायाला आईची कोणती सवय आणि आईला सनायाची कोणती सवय बदलायला आवडेल? खूप सुंदर प्रश्न. पण हा जरा प्रश्न विचारला आणि जरी मी सांगितलं तरी ह्याच्यावरती कधी अंमलबजावणी होईल आणि ते सुधारलं जाईल याची मला काही ऑन कॅमेरा आहे सनाया, तर तुला अंमलबजावणी करावी लागेल. हा, दोन गोष्टी सांगू शकते प्लीज. लिस्ट वही पेन आणा. ओके, पहिली गोष्ट म्हणजे की जागच्या जागेवर वस्तू ठेवणे हे आम्हाला अजूनही जमलेलं नाहीये. जिथली गोष्ट काढली तिथेच टाकली ती, असा आमचा पूर्ण रूम पसारा असतो. आणि मी सतत जाऊन की अगं हे इकडे होतं ना, इथे ठेव चपला, तिथे ठेव चादर नीट, यु नो. सो ते व्यवस्थितपणा जे माझी ऍक्च्युली आता ओसीडी झाली की मला जराही इकडची वस्तू तिकडे चालत नाही, पण तिचं ते त्याच्यापेक्षा जरा जास्त आहे. सो ती वस्तू जागेवर ठेवणं आणि दुसरं थोडं वेळेचा मान राखणं आणि वेळेत रेडी होणं आणि वेळेत निघणं जिथे कुठे जायचं तिथे, या दोन गोष्टी येतील. माझं लास्ट मिनिट सगळं सांगायला, सगळं तिचे लास्ट मिनिट प्लॅन असतात. मग माझ्या कुठे मला वेळ नसतं रेडी व्हायला, तर मी काय करू? वॉर्डरोब बंद घालू काय? मग मग तिचं फर्स्ट फर्स्ट वाला काय होतं? माझं कंप्लेंट सामान चिपलं तिथे. तू माझ्याबद्दल काय बोलणार? ते माझं काय होतं? सामान काढून तिथेच ठेवते. सामान स्टॉप टेलिंग. मला माहिती आहे बॅग, मला माहिती आहे मला हे इथे तिथे ठेवायचं. मी किती दहावीत आहे? दहावीत. फाईन, दहावीत आहे म्हणून फाईन. मी तरी छोटी आहे. ओके बरं, सनया तू मला सांग आईतली कोणती सवय तुला बदलायला आवडेल? चला याच्यावर एक एपिसोड काढूया आपण. सनया बदला घेणार आहे फुल. बाबा केक खाते, खूप छान केक आहे. तुमची एन्झायटी, तिला नॉन स्टॉप एन्झायटी असते काही छोटी गोष्टीवर. पण ना मी हे केलं काय नॉर्मल, लाईक यु नो शील हायपर येते खूप. यु नो काय करू सना, हे झालंय ते झालंय, मी यु नो मला टेन्शन येते, यु नो व्हॉट इफ दिस हॅपन्स, व्हॉट इफ दॅट हॅपन्स. माझं कधी कधी डोकं जावे वेळी मॉम काम डाऊन 24/7 ही सांगते तुला काम डाऊन. माझ्या डोक्यात ना एका वेळेस चार गोष्टी चालल्या असतात. माझं असं होतं की आता हे करायचं हे करायचं सगळे ओशिट, आता मी हे कसं करू काय करू, देन आय आस्क की अच्छा सण आहे हे करायचं काय करू, आता म्हणजे ओके हा माहिती. सो कधी कधी देन शी बिकम्स माय मदर अँड शी जस्ट स्टॉप थिंकिंग दॅट यु नो वी एक्सपेक्ट सो मच फ्रॉम हर. कारण शी रिअली, तू खूप प्रेशर, तू खूप प्रेशर घेतेस तुझ्या शोल्डरवर. तू खूप प्रेशर घेतेस तुझ्या शोल्डरवर, कारण तुला वाटतं की आम्ही खूप तुझ्याने एक्सपेक्ट करतो. दॅट्स नॉट ट्रू. तू खूप चांगली आईस, तू खूप चांगली वाईफ, तू खूप चांगली. चला आज संध्याकाळी ट्रीट मिळेल तुला. ट्रीट आहे आज तुला संध्याकाळी. पण सध्या दहावी ते सत्ता, पुढे काय? दहावी नंतर काय करायचं ठरवलंय? प्लॅन आहे अजून का करायचं आहे? पूर्ण प्लॅन आहे. रेडी आहे? प्लीज सांग. दहावी नंतर आता कॉलेज करायचं आहे. मग कॉलेजच्या नंतर युनिव्हर्सिटी करायची, पण युनिव्हर्सिटीचं साईड बाय साईड मला ऍक्टिंग पण करायची. आता कॉलेजमध्ये पण मला इंटर्नशिप करायची आहे, यु नो डिफरंट फिल्म सेट्सवर. आय डोंट वॉन्ट टू थिंक की मला आता सगळं माहिती, मी एक मूवी केलंय म्हणजे मला आता सगळं माहिती आहे. यु नो आय स्टील वॉन्ट टू लर्न फिल्म, यु नो कॅमेरा कशी असते, लायटिंग कशी करायची, यु नो दॅट ऑल ऑल्सो यू हॅव टू अंडरस्टँड. तर ती मला इंटर्नशिप करायची साईड बाय साईड. देन मला आर्ट, आर्टच्या ह्याच्यामध्ये पण इंटर्न करायचं आहे डॅड बरोबर त्याच्या बिझनेसमध्ये. कारण मला आर्ट पण करायची, मला आर्टमध्ये पण आवड आहे. मला यु नो तो कसं, ही इज अन आर्ट डीलर, तर मला पण तेच करायचं. तर त्याच्यावर पण इंटर्न करणार. मग त्याच्या युनिव्हर्सिटी नंतर ऍक्टिंगच करायची. वा, हिचं सगळं रेडी आहे. काय करायचं दहावी नंतर? पोरांना सगळं माहिती असतं. हो, आपल्यासारखं नाही. ऍटलीस्ट मी माझ्याबद्दल सांगते, तू तरी अजून तरुण आहे. पण आमच्या वेळेला आम्हालाही कसलीच माहिती नव्हती की आता मला काय करायचंय. आम्ही हळूहळू जसं पुढे जात जायचं तसं वाटायचं की अच्छा हे पण चांगलं, हे पण चांगलंय, ते पण चांगलंय, ते फोकस्ड आहे. म्हणजे दे आर व्हेरी, या व्हेरी शुअर, त्यांना क्लिअर आहे की मला हेच करायचंय, हे करायचंय, हे करायचंय. बस, क्या बात, खूप मस्त. पण मजा आली मला तुमच्या दोघींची गप्पा मारून. ताई जेव्हा स्टुडिओमध्ये आली ना तेव्हाच मी तिला बोललेली. आता तुझ्या सनयाशी गप्पा मारीन ना तेव्हा मला कळेल रियालिटी काय आणि तिची बाजू काय या सगळ्यावर. सो फन आहे. आणि ऍक्च्युली ना हा बॉन्ड आई आणि मुलीमध्ये असणं खरंच खूप गरजेचं आहे आत्ता या कॉम्पिटिशनमध्ये, या सोशल मीडियामध्ये. आता मायलेकीची धमाल सिनेमातली काय आहे ती 19 एप्रिलला आम्ही बघणार आहोत. तरी पण सनाया डेब्यू आहे यार. सो काय सगळ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल तुला? आज कसं बोलवशील थिएटरला? आम्ही खूप मेहनत घेतली आहे फिल्ममध्ये. मॉमने पण खूप मेहनत घेतली आहे. तिची पहिली फिल्म आहे. आय रिअली वॉन्टेड टू गो वेल, कारण
तिने खूप मेहनत केली, खरंच खूप मेहनत केली आणि यु नो आम्हाला पण खूप मजा आली आहे फिल्म करताना आणि तुम्हाला पण तेवढीच मजा येईल बघताना. आणि यु नो इफ यू गो विथ युअर मॉम, यू गो विथ युअर डॉटर, तुमची पण बॉन्ड अजून यु नो बेटर होईल. आमची पण बेटर झाली शूट करायच्या नंतर, दिसलंय त्यांना बॉन्ड. तशीच फिल्म मध्ये आहे, तुम्हाला बघताना पण खूप यु नो इमोशनल वाटेल, खुश वाटेल, अँग्री वाटेल की ही मुलगी काय बोलते तिच्या आईशी, पण खूप मजा येईल. प्लीज बघा आणि आम्हाला यु नो चांगला रिस्पॉन्स द्या. पण ताई तुला जरा वेगळा प्रश्न, हिने तर ऑडियन्सला इन्व्हाइट केलं, जसं ती आता म्हणाली की तुमच्या दोघींचं नातं सुद्धा आणखीन स्ट्रॉंग झालं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान. आपल्या नात्याबद्दलची नव्याने उमगलेली गोष्ट कोणती आहे माय लेकीच्या दरम्यानची? मी असं म्हणेन की माय लेकीच्या या शूटिंगच्या दरम्यान आणि त्यानंतर त्या शूटिंगमुळे मला असं एक अननोईंगली एक गोष्ट लक्षात आली की ना आपण आपल्या मुलांना पण काही त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स चालू असतात आणि ते फेस करत असतात आणि त्यांच्याशी स्वतःच्या पद्धतीने लढायचा प्रयत्न करत असतात आणि हे आपण कुठेतरी विसरतो कारण आपल्याला आपली स्वप्न दिसत असतात, आपली कामं, आपला संसार, आपलं दिसत असतं आणि मुलांकडनं आपण अपेक्षा करत असतो की अरे जसं मी मगाशी म्हटलं अरे रूम अशी करून ठेवणार की तू असं वाग, तू तसं वाग, तू तसं वाग, पण ह्यामध्ये सुद्धा त्यांच्या लेवलवर ते किती स्ट्रगल करतात हे नाही लक्ष दिलं जात आणि त्यातले काही सीन्स होते ज्याच्यामुळे मला ते असं जाणवलं की हे बरोबर आहे, ही मायरा जी आहे तसंच यु नो सनायाचं पण थोडंसं कदाचित कुठे काही होत असेल तर शाळेमध्ये तिलाही काही प्रॉब्लेम येत असतील, काही रॅगिंगचे इश्यू आहेत म्हणा किंवा काही फ्रेंडशिप इश्यू आहेत आणि म्हणून ती कदाचित माझ्याशी अशी रिॲक्ट होत असेल. सो लेट्स नॉट जज आणि त्यावेळेस पटकन रिॲक्ट नको करायला मुलीला, आपण तिच्या बाजूनही विचार करू आणि मग ही शर्वरी जी माझं कॅरेक्टर आहे की तिने ती तिच्याशी असं नाही वागायला पाहिजे. सो ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याने मी शिकले की बा येस सनाया काही काही वेळेला मीही असं होतं की ओके आज ती अशी वागते ना, मे बी काय झालं आज शाळेत कोणी काही बोललं का किंवा काय तुझं फ्रेंड्स बरोबर काही झालं का. सो हा संवाद होणं गरजेचं आहे रॅदर दॅन जस्ट बॅक अँड फोर्थ मजेमध्ये मस्तीमध्ये वाद होत असतील इट्स अ डिफरंट थिंग, पण खरंच ह्या गोष्टी तिथल्या तिथे बेसिक लेवललाच जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्या समजून घेतल्या तर मग पुढे सगळं जरा इझी होतं रिलेशनमध्ये. खूप मस्त आणि तू एकदम करेक्ट बोललीस हे सगळं. सो आता खूप एक्साइटमेंट आहे, मला सुद्धा माय लेक बघायची 19 एप्रिलला. पण गर्ल्स थँक्यू सो मच, इतका छान केक बनवला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि अगदी सगळे सिक्रेट्स मला सांगितले. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना माय लेक साठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुला, तू इतक्या छान पद्धतीने आम्हाला प्रश्न विचारले, खूप वेगळे प्रश्न आले, खूप वेगळी उत्तरं आली, अनएक्सपेक्टेड उत्तरं आली आणि मजा आली, धमाल आली आणि मलाही केक बऱ्याच दिवसांनी आता खायला मिळाला कारण प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये बेक करणं झालं नाहीये तो खायला मिळाला. सो थँक्यू टू यू आणि थँक्यू राजश्री मराठी की तुम्ही इतके छान पद्धतीने माझ्या स्टार किडला इंट्रोड्यूस केलं. स्टार किड ऑल द बेस्ट तुला, असेच छान छान प्रोजेक्ट करत राहा आणि इंटरव्ह्यू करायला रोज ऑफिसमध्ये येत जा ऑलमोस्ट दर आठवड्याला. ऑल द बेस्ट, थँक्यू.